हिमाचल म्हणलं की आपल्याला फक्त सिमला कुलू मनाली एवढंच माहिती आहे, पण हिमाचलमधलं हिप्पी कल्चर असणारं धर्मशाला आणि मॅकलॉडगंज आणि त्यासोबतच पंजाबमधलं इंटरेस्टिंग फूड कल्चर असणारं अमृतसर या ठिकाणाची आयटनरी माहिती सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकिर्त जी. आपल्या हक्काचा ट्रॅव्हल गाईडच्या नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि या भागामध्ये आपण हिमाचलचा इंटरेस्टिंग भाग कव्हर करणार आहोत. आपला पहिला मुद्दा आहे, जर तुम्ही या भागामध्ये ट्रिप प्लॅन करत असाल तर योग्य सीझन कोणता. जर तुम्हाला लगेच ट्रिप प्लॅन करायची असेल तर शक्यतो जुलै महिना टाळून मिड ऑगस्ट पासून तुम्ही ट्रिप प्लॅन करू शकता, कारण मिड ऑगस्ट पासून सफरचंदाचा सीझन हिमाचलमध्ये चालू होतो आणि फारशी गर्दी पण नसते, त्यामुळे मिड ऑगस्ट ते ऑक्टोबर एंड पर्यंत बेस्ट सीझन. ऑक्टोबर हिट तुम्ही टाळू शकता. आणि जर तुम्हाला छान थंडी अनुभवायची असेल तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी सुद्धा छान सीझन आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे पोचायचं कसं. आता जर तुम्ही अमृतसर, मॅकलॉयडगंज, धरमशाला, बीर असे जर संपूर्ण ट्रिप प्लॅन करणार असाल तर मी सजेस्ट करेन की सुरुवात तुम्ही अमृतसरपासून करा. आता अमृतसरला थेट पोचण्यासाठी एकतर ट्रेननी जाऊ शकता किंवा फ्लाईटचं ऑप्शन आहे. फ्लाईटचं ऑप्शन बेस्ट राहील, कारण तुमचा वेळ खूप वाचेल. ट्रेननी जर तुम्ही गेलात मुंबई किंवा पुण्यावरनं तर 36 ते 40 तास ट्रेन घेईल अमृतसरला पोचायला. फ्लाईटनी जर तुम्ही गेलात तर मुंबईवरनं डायरेक्ट फ्लाईटचा ऑप्शन आहे, इंडिगोचा आणि विस्ताराचा सुद्धा, आणि सकाळची लवकरची फ्लाईट आहे, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस तिथे छान युटिलाइज करता येईल. पुण्यावरनं एकच डायरेक्ट फ्लाईट आहे आणि बाकी कनेक्टिंग आहेत दिल्लीवरनं. पण अगदी पुण्यावरनं कनेक्टिंग फ्लाईटचा सकाळचा ऑप्शन पण चांगला आहे. फ्लाईटचा खर्च साधारण अमृतसरचा जर तुम्ही 1 ते 1.5 महिना आधी बुकिंग केलं तर 5 ते 6 हजारच्या रेंजमध्ये फ्लाईट मिळेल. दुसरं ऑप्शन म्हणजे दिल्लीला जाऊन तिथनं पुढे ट्रेननी जाणं किंवा बसने जाणं, पण मी तुम्हाला हे सजेस्ट करणार नाही, कारण सगळं ते सेमच पडतं. दिल्लीवरनं ट्रेनचे खूप ऑप्शन्स आहेत, जसं की वंदे भारत एक्सप्रेस आहे, शताब्दी एक्सप्रेस आहे, 8 ते 9 दररोजच्या इंटरसिटी ट्रेन्स आहेत. शक्यतो पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रातनं ट्रिप तुम्ही प्लॅन करत असाल तर थेट अमृतसरला पोचा, आधी बुकिंग करा. मला तर 4,500 रुपयात फ्लाईट मिळाली होती, कारण आम्ही 1 महिना आधी बुकिंग केलं होतं. आता ज्या लोकांना अमृतसर बघायचं नाही आहे पण धरमशाला, डलहौसी, बीर असा भाग पूर्णपणे कव्हर करायचा आहे, त्यांनी थेट दिल्लीला जावं. आणि दिल्लीवरनं ओव्हरनाईट बसने तुम्ही धरमशाला 8 ते 10 तासात पोचू शकता आणि मग तिकडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. पण मी सजेस्ट करेन की शक्यतो जर तुम्ही ही ट्रिप प्लॅन करत असाल तर अमृतसर सोबत प्लॅन करा, कारण अमृतसरवरनं धरमशाला 4 तासाचा फक्त रस्ता आहे, त्यामुळे अमृतसर कव्हर करून या बाकीच्या गोष्टी तुम्हाला कव्हर करता आहेत. आता जर अमृतसरवरनं तुम्हाला धरमशाला जायचं तर 2 ऑप्शन आहेत. एकतर सिटी बस आहे, पण खूपच साध्या बसेस आहेत, खूप जास्त गर्दी असते. जर तुमची फॅमिली असेल तर तुम्ही कॅब बुक करू शकता. अमृतसर टू धरमशाला कॅबचा खर्च साधारण 3 ते 3,500 रुपये येईल, आणि त्यात जर तुम्ही नॉन एसी कॅब केली तर अजून स्वस्त तुम्हाला पडू शकतो. आणि ज्यांना काहीतरी ॲडव्हेंचर किंवा थ्रिल हवं आहे आयुष्यात, ते लोक बाईकवरनं पण जाऊ शकतात. ॲक्च्युली तुम्हाला धरमशाला खूप ठिकाणी आणि मॅकलॉडगंजला सुद्धा बाईक रेंटल मिळते, अमृतसरला पण काही ठिकाणी बाईक मिळते, त्यामुळे संपूर्ण सर्किट बाईकवरनं फिरून पुन्हा अमृतसरला बाईक सबमिट करून तुम्ही रिटर्नचा प्रवास करू शकता. आता पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथे बघायचं काय. तर आपण ऑफकोर्स सुरुवात अमृतसरपासून करूयात. सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की महत्वाची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गोल्डन टेम्पल, सुवर्ण मंदिर. आणि सुवर्ण मंदिराचा म्हणजे मी म्हणेन की अनुभव घ्यावा असाच आहे, खूपच दिव्य अनुभव असेल असं मी नक्कीच सांगू शकतो. प्रतिम वाईब्स आहेत तिथल्या. आणि सुवर्ण मंदिर ही 1 किंवा 2 तासामध्ये बघण्याची गोष्ट नाहीये, तर ती खऱ्या अर्थाने अनुभवण्याची गोष्ट आहे. मी तुम्हाला सजेस्ट करतो की शक्यतो संध्याकाळच्या वेळी तिथे जा आणि सकाळी लवकर सुद्धा जा. संध्याकाळी 5-6 वेळेस तुम्ही गेलात तर जेव्हा अंधार पडायला लागतो तेव्हा संपूर्ण लाईटनी ती रोषणाई करून ते सजवतात मंदिर, त्यामुळे तोही अनुभव तुम्हाला घेता येईल. आणि सकाळच्या वेळी सुद्धा जेव्हा दिवस उजळत असतो तेव्हा तुम्ही तिथे जा. दर्शन महत्वाचं आहेच, पण त्या कुठल्याही आवारात तुम्ही शांत निवांत बसू शकता, इतकं छान मंदिर आहे. आणि खूप सारे लोक तिथे दर्शनासाठी येत असतात, पण तिथली व्यवस्था इतकी अप्रतिम आहेत. खूप सारे व्हॉलंटियर्स तिथे काम करत असतात, स्वच्छता असेल किंवा बाकी सोयीसुविधा असतील त्या खूप छान पद्धतीने तिथे दिलेल्या आहेत. सुवर्ण मंदिराव्यतिरिक्त तिथे बघण्याच्या गोष्टी म्हणजे अटारी वाघा बॉर्डर, संध्याकाळच्या वेळा तिथे प्रात्यक्षिकं होतात. मी सजेस्ट करेन की शक्यतो 2 तास आधी तिथे पोचा, प्रात्यक्षिकाच्या वेळेच्या 2 तास आधी, म्हणजे तुम्हाला बसायला जागा मिळणार तर जागा मिळत नाही. त्या व्यतिरिक्त पार्टिशन म्युझियम पण तिथे आहे आणि जालियनवाला बाग स्मारक. जालियनवाला बाग स्मारक हे गोल्डन टेम्पलच्या जवळच आहे, अगदी वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहे. खूप अस्वस्थ व्हायला होतं तिथे, अंगावरती काटा येतो, म्हणजे फारच अस्वस्थ व्हायला होतो. आणि आपल्या सगळ्यांसाठीच इमोशनली खूप म्हणजे वेदनादायी अशी घटना ती आहे.
तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे या तीनच गोष्टी बघायच्या, मेन म्हणजे गोल्डन टेम्पल बघायचं आहे. त्यामुळे बरेच लोक एक दिवस फक्त अमृतसरला थांबून किंवा अगदी डे ट्रिप करून पुढे मॅक्लॉडगंजला किंवा धरमशाला जातात. पण एक महत्वाची गोष्ट आहे तिथे आणखी एक, ज्यासाठी एक नाही दोन नाही चार दिवस सुद्धा कमी पडतील, आणि ही महत्वाची गोष्ट म्हणजे अमृतसर मधलं फूड. आणि त्यासाठी मी सजेस्ट करेन की शक्यतो दोन रात्री तरी तुम्ही अमृतसरला राहाच. आयुष्यात आपण ना जे खातो ना कुलचे किंवा छोले, ते म्हणजे आपण काय खातोय असं आपल्याला वाटतं, अशा दर्जाचं तिथे तुम्हाला खायला मिळतं. अमृतसरचं एक वेगळं फूड कल्चर आहे, आणि मला तर वाटतं की पुढे आपण नक्कीच त्याची फूड टूर पण आपण शूट करू, कारण जेव्हा मी गेलो होतो तेव्हा चॅनल नव्हतं, त्यामुळे आम्ही शूट नव्हतं केलं. पण ऑसम फूड तिथे. खाण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ब्रदर्सदा ढाबा जिथे प्रतिम कुलचा मिळतो, केसरदा ढाबा, नंतर कृष्णा स्वीट्स जिथली पुरी भाजी खूप फेमस आहे, कुल्फा नावाचा प्रकार मिळतो म्हणजे कुल्फीचाही बाप, म्हणजे असे लेअर्समध्ये ती कुल्फी आणि मलई रबडी अशी मिळते, जी रस्त्यावरती तुम्हाला मिळते. रात्री 9 नंतर तुम्ही फिरलात ना मार्केटमध्ये, तुम्हाला कुठेही ती मिळू शकेल. त्याचबरोबर ऑफकोर्स कुठेही जाऊन ताक, लस्सी, म्हणजे किती खाऊ आणि किती नको, गुलाबजाम असेल, रबडी जिलबी असेल, आणि स्ट्रीट फूड पासून ते हॉटेलमध्ये ढाब्यावरती प्रतिम दर्जाचं तुम्हाला खायला मिळतं. तर त्यासाठी म्हणजे फूड कल्चर एक्सपिरियन्स करण्यासाठी म्हणून तुम्ही 2 दिवस तर तिथे राहिलं पाहिजे. तर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, नाही मी सांगणारच नाही, काय अर्थच नाही ना, म्हणजे सांगायलाच नाही पाहिजे. पहिलं सबस्क्राईब करा, तुम्ही केलं का? तुम्ही सबस्क्राईब केल्यावरच मी पुढे जाणार आहे, त्या क्षणी पुढेच जाणार नाही, लय वेळ लागेल का, खूपच मोठं आहे. बरं ठीक आहे, करा सबस्क्राईब, आपण पुढचा मुद्दा सांगूया. तर आपण अमृतसरला आलो, अमृतसर फिरलो, 2 दिवस लय खाल्ला, वजन वाढवलं, आणि आता आपण पुढे चाललो आहोत धर्मशाला किंवा मॅक्लॉडगंजला. जर तुम्हाला डलहौसी पण प्लॅन करायचा असेल तर आधी तुम्ही डलहौसी करा मॅक्लॉडगंजच्या आधी, कारण आधी डलहौसी लागतं अमृतसरवरनं, साधारण 80 किलोमीटर अंतरावरती 2 ते 2.5 तास लागतात. मी डलहौसीला गेलो नाही कारण मला ते खूप टुरिस्टी वाटलं, म्हणजे टिपिकल नाही का घोडे, गर्दी खूप जास्त आणि ते एजंट तुमच्या मागे लागतात, त्यामुळे मी तिथे गेलो नाही. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण खूप लांब आलो आहे तर जाऊच्यात इथे, तर 2 दिवस तुम्ही डलहौसीला जाऊ शकता. हिल स्टेशन आहे टिपिकल, खजियार पण तिथनं जवळ आहे. तर डलहौसी बघून किंवा डलहौसी स्किप करून तुम्ही पुढे येता धर्मशाला किंवा मॅक्लॉडगंजला. आता धर्मशाला हे मोठं शहर आहे आणि मॅक्लॉडगंज छोटंसं गाव आहे जे धर्मशालापासून 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बरेच लोक जेव्हा म्हणतात की आम्ही धर्मशाला जातोय, तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राहतात. सेम जसं आपण म्हणतो की दापोलीला चाललोय आणि दापोलीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा बीचवरती आपण राहतो, तसाच इथे प्रकार आहे. तर मी सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही मॅक्लॉडगंजला राहा, किंवा धरमकोट नावाचं छोटंसं गाव आहे मॅक्लॉडगंजपासून 1-4 किलोमीटर अंतरावरती, तिथे राहू शकता. ही थोडी ऑफबीट ठिकाणं आहेत, कमी गर्दी असणारी ठिकाणं आहेत. धर्मशाला तुम्ही फक्त 1 दिवस येऊन अख्खं कवर करून, धर्मशाला बघण्यासारखं म्हणजे चहाचे मळे आहेत आणि स्टेडियम आहे, तर ते बघून तुम्ही परत मॅक्लॉडगंज किंवा धरमकोटला येऊ शकता. तर धर्मशाला आणि मॅक्लॉडगंजला बघायचं काय, तर असे बघण्याचे जे टिपिकल पॉईंट्स किंवा साईटसिंगची ठिकाणं मी तुम्हाला सांगतो. परत मला असं वाटतं की मॅक्लॉडगंज हे अनुभवण्याचं ठिकाण आहे, जाऊन निवांत राहण्याचं, काही अजेंडा न ठेवता, काही न ठरवता निवांत चालण्याचं ठिकाण आहे. पण तरी आपण नाही का पैसा देऊन तिकडे गेलो आहे, त्यामुळे कुठले पॉईंट्स तुम्ही कव्हर करायला पाहिजे ते तुम्हाला मी सांगतो. एकतर धर्मशालामध्ये मी म्हटलं तसं की स्टेडियम आहे आणि चहाचे मळे आहेत. मॅक्लॉडगंजमध्ये नड्डी पॉईंट नावाचा पॉईंट आहे, छान हिमालयाच्या पर्वतरांगा दिसतात. त्या व्यतिरिक्त टिपिकल एक चर्च आहे छोटंसं, दाल लेक नावाचा अतिशय छोटं तळं पण आहे, नंतर बुद्ध मॉनेस्ट्री आहे, नामग्याल मॉनेस्ट्री जी मुख्य मॅक्लॉडगंजच्या मार्केटमध्येच ती मॉनेस्ट्री आहे, असे पॉईंट्स तुम्ही करू शकता. भागसू वॉटरफॉल आहे जिथे गरम पाण्याचं कुंडसुद्धा आहे आणि मंदिरसुद्धा आहे. तर हे टिपिकल एक 5-6 स्पॉट्स जे तुमचे अगदी 1 दिवसामध्ये कवर होतील तुम्ही करू शकता. पण त्या व्यतिरिक्त ॲक्च्युली मॅक्लॉडगंज हे जे गाव आहे ते असं कम्प्लिटली हिप्पी कल्चर असणारं गाव आहे, म्हणजे असं पर्वतावरचं गोवा असं म्हणता येईल. असे इंटरेस्टिंग कॅफे आहेत, टिबेटियन कल्चर इथे खूप आहे, टिबेटियन शॉप्स आहेत इथे, कॅफे पण तसे आहेत. त्या व्यतिरिक्त धरमकोट नावाचं छोटंसं गाव आहे जे मॅक्लॉडगंजपासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. म्हणजे मी म्हणतो मॅक्लॉडगंज हे ऑफबीट डेस्टिनेशन, पण आता ते सुद्धा खूप प्रचलित झाल्यामुळे तिथेही खूप जास्त गर्दी असते वीकेंडला, दिल्लीचं खूप सारं पब्लिक असतं, त्यामुळे अजून जर निवंतपणा हवा असेल तर धरमकोट नावाचं गाव आहे. आता मॅक्लॉडगंजच्या आजूबाजूला तुम्ही काय काय एक्सप्लोअर करू शकता तर ती ठिकाणं मी तुम्हाला सांगतो. तिथून साधारण 2-2.5 तासाच्या अंतरावरती बीर नावाचं ठिकाण आहे. बीर प्रसिद्ध आहे, म्हणजे भारतातलंच प्रसिद्ध ठिकाण आहे पॅराग्लायडिंगसाठी, म्हणजे ज्यांना कोणाला हवेत उडण्याचा किडा
आवड आहे तर ती लोक तिकडे जाऊ शकतात. त्याचबरोबर तिथे सुद्धा इंटरेस्टिंग कॅफे आहेत, ट्रेकसाठी स्पॉट आहेत, बीरला पण लोक चार चार दिवस जाऊन राहतात. तर मॅक्लॉडगंजवरनं तुम्ही 2 दिवसाची ट्रिप करू शकता किंवा 1 डे ट्रिप सुद्धा तुम्ही बीरसाठी तुम्ही करू शकता. बीरच्या पॅराग्लायडिंग सोबत अजून एका गोष्टीचा एक्सपिरियन्स तुम्ही घ्यावाच आणि ती गोष्ट म्हणजे टॉय ट्रेन. आता हिमाचलमधली टॉय ट्रेन म्हणलं की आपल्याला आठवते कलका टू सिमलाची टॉय ट्रेन, बरोबर. पण इथे सुद्धा एक टॉय ट्रेन आहे आणि खूप जुनी 90 वर्ष जुनी टॉय ट्रेन आहे जी 1930 साली चालू झाली होती. ही टॉय ट्रेन चालू होते पठाणकोट स्टेशनपासून. पठाणकोट स्टेशन जे आहे ते अमृतसरपासून 2 तासाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे तुम्ही बाय रोड जरी मॅक्लॉडगंजला आलात अमृतसरवरनं, तुम्ही पठाणकोट मार्गेच येता. त्यामुळे पठाणकोटवरनं जोगिंदरनगर नावाचं हिमाचलमधलं एक ठिकाण आहे, तिथपर्यंत 160 किलोमीटरचा हा ट्रेनचा रूट आहे. आणि त्यामध्ये कांगडा फोर्ट हा जो खूप फेमस फोर्ट आहे, जो मॅक्लॉडगंजपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावरती आहे, तो तुम्ही कव्हर करू शकता. जर तुम्हाला टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर बेस्ट गोष्ट म्हणजे मॅक्लॉडगंजवरनं तुम्ही कांगडाला यायचं, कांगडा फोर्ट बघायचा, तिथनं तुम्ही टॉय ट्रेन 2 किंवा 2.5 तासाची टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. हा जो संपूर्ण रूट आहे पठाणकोट ते जोगिंदरनगर जवळजवळ 8 ते 9 तासाचा रूट आहे, पण तेवढा आपल्याला तेवढी ट्रेन जर्नी करायची गरज नाही. त्यामुळे तिथनं बेस्ट गोष्ट म्हणजे डे ट्रिप तुम्ही करू शकता कांगडा फोर्ट आणि टॉय ट्रेन. तर आता राहायचं कुठं? अमृतसरमध्ये खूप इंटरेस्टिंग होमस्टेज आहेत, हॉस्टेलसुद्धा आहेत, पण मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग टिप देतो, ते म्हणजे गोल्डन टेम्पलचे 12 भक्तनिवास अमृतसरमध्ये आहेत जे अतिशय स्वस्त आहेत. त्यातले 4-5 तर थेट गोल्डन टेम्पलच्या आवारामध्ये आहेत. ते बुक कसे करायचे? तर ऑफकोर्स त्यांची वेबसाईट आहे goldentempleamritsar.org. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन बुकिंग होत नाही. मग वेबसाईट कशासाठी आहे? तर वेबसाईटवरनं तुम्हाला त्या रूम्सचे फोटोज बघता येतील, ते कुठे आहेत त्याचं लोकेशन बघता येईल, फोन नंबरवरनं चौकशी करता येईल की अवेलेबिलिटी आहे का. पण बुकिंग मात्र तुम्हाला थेट जाऊन करायचं आहे. पण जनरली जर खूप जास्त पिकनिक सीझनमध्ये तुम्ही गेला नाहीत, शनिवार रविवारचा दिवस नसेल, तर डायरेक्ट जरी गेलात तर तुम्हाला आरामात बुकिंग मिळू शकतं. आम्ही तसंच केलं होतं. म्हणजे आम्ही तर 1,050 रुपयाची रूम घेतली, 3-स्टार हॉटेलला लाजवेल अशा पद्धतीची रूम होती आणि गोल्डन टेम्पलपासून 2 मिनिटं चालत एवढ्या अंतरावरती होती. त्यामुळे शक्यतो इथेच तुम्ही राहा, ते तुम्हाला खूप स्वस्त पडेल आणि सेफसुद्धा आहे. आता मॅक्लॉडगंज किंवा धरमशाला कुठे राहायचं? तर मी तुम्हाला सजेस्ट केलं तसं की धरमकोट नावाचं छोटंसं गाव आहे मॅक्लॉडगंजपासून 4 किलोमीटर अंतरावरती. तिथे छानपैकी होमस्टेचे ऑप्शन आहेत, झोस्टेल पण तिथे आहेत. त्याचबरोबर मॅक्लॉडगंजमध्ये सुद्धा तुम्हाला खूप स्वस्तवाले ऑप्शन मिळतील. म्हणजे आम्ही राहिलो तो बॅकपॅकर्स इन नावाचं छोटंसं हॉटेल होतं, डायरेक्ट व्हॅल्यू व्ह्यू होतं. आम्हाला 1500 रुपयात रूम मिळाली होती. तिथे कुठेच AC रूमची गरज आपल्याला लागत नाही, कारण छान प्लेझंट वातावरण असतं. त्यामुळे अगदी साध्या हॉटेलपासून ते एकदम छान रिसॉर्टपर्यंत तुम्हाला कुठलाही ऑप्शन तिथे अवेलेबल असेल. आता धरमशाला मॅक्लॉडगंजला काय खायचं? तर भाऊ कॅफेज, म्हणजे ते प्रसिद्ध आहे तिथल्या कॅफे कल्चरसाठी. अप्रतिम कॅफे आहेत. बाय द वे स्ट्रीट फूडसुद्धा अप्रतिम मिळतं इथे. म्हणजे मोमोज, मॅगी, थुप्पा हे जर तुम्हाला खायचं असेल कुठल्याही टपरीवरती तुम्हाला लय भारी मिळणार तिथे. त्याचबरोबर खूप फेमस कॅफे आहेत तिथले, जसं मॅक्लॉडगंजमधलं इलित्राती कॅफे लई प्रसिद्ध. म्हणजे तिथे जाऊन इन्स्टा पोस्ट टाकणं मस्ट आहे. संपूर्ण पुस्तकांमध्ये तो कॅफे आहे, डायरेक्ट व्हॅल्यू व्ह्यू. तो खूप मेमोरेबल आहे आमच्यासाठी, कारण आम्हाला तिथनं 2 इंद्रधनुष्य एका वेळेला दिसले होते. त्याचबरोबर मॅक्लॉडगंजमधले अजून कॅफेज म्हणजे जिमीज इटालियन किचन. जर तुम्हाला टिबेटियन ऑथेंटिक फूड खायचं असेल तर टिबेटियन किचन नावाचं पण आहे, मुख्य बाजारपेठेतच आहे. त्याचबरोबर मून पीक कॅफे, खूपच असा छोटासा, एकदम म्हणतात ना चित्रातला असा असतो ना, असा तो कॅफे आहे. आणि जर तुम्ही IPLच्या सीझनमध्ये जर गेलात तर खूप सारे क्रिकेटर्स तुम्हाला या कॅफेमध्ये बघायला मिळू शकतात, कारण एप्रिल मेमध्ये तिथे धरमशाला IPLच्या मॅचेस होतात. बऱ्याच क्रिकेटरचे सुद्धा फेवरेट रेकमेंडेशन्स आहेत, तिथे नक्की खायला येतातच. तर या भागाची साधारण आयटनरी मी तुम्हाला सांगतो, तुमच्या गरजेनुसार त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. तर पहिल्यांदा आपल्याला पोहोचायचं आहे अमृतसरला. अमृतसरवरनं थेट मॅक्लॉडगंजला, तिथे तुम्ही धरमकोटला पण राहू शकता. अमृतसरला 2 दिवस राहा, तिथे गोल्डन टेम्पल आणि खाण्याचं कल्चर कम्प्लिटली तुम्ही एन्जॉय करू शकता. 2 रात्री मिनिमम राहिलं पाहिजे. तिथनं आपण जाणार आहोत मॅक्लॉडगंजला. मॅक्लॉडगंजला आपण 4 दिवस तरी राहिलं पाहिजे. पहिले 2 दिवस तुम्ही नुसते चिल मारू शकता, तिथल्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. तिसऱ्या दिवशी तुम्ही कांगडा फोर्ट आणि टॉय ट्रेन करू शकता. चौथ्या दिवशी तुम्ही त्रुणचा ट्रेक करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून बीरसुद्धा एक्सपिरियन्स करायचा असेल तर 4 दिवसानंतर बीरला 2 दिवसासाठी जाऊ शकता. तिथे तुम्ही तिथलेसुद्धा कॅफेज किंवा ट्रेल तुम्ही एन्जॉय करू शकता, पॅराग्लायडिंग करू शकता. तिथनं परत तुम्ही बॅक टू अमृतसर जाऊ शकता किंवा तिथून धरमशाला येऊन दिल्लीला पण परत जाऊ शकता. आणि जर तुमच्याकडे 8 दिवस असतील
तर बीर किंवा डलहौसी यापैकी एक ठिकाण तुम्ही निवडू शकता, तिथे 2 दिवस स्पेंड करू शकता. म्हणजे 4 दिवस मॅक्लॉडगंज, 2 दिवस अमृतसर आणि 2 दिवस बीर किंवा 2 दिवस डलहौसी, अशी 8 दिवसांची तुमची उत्तम ट्रिप होऊ शकते. तर खर्चाचा ब्रेकडाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. ऑफकोर्स हॉटेलच्या निवडीनुसार तो चेंज होऊ शकतो, पण साधारण खर्च तुम्हाला सांगतोय. बाय द वे, हा जो खर्च आहे तो प्लीज, म्हणजे हे ना असं बोल्ड करून ठेवा, प्रत्येकी खर्च आहे. दरवेळेस लोक मला विचारतात हा दोघांचा का तिघांचा, मी सांगतो दरवेळेस पर हेड. पर हेड म्हणजे प्रत्येकी हा खर्च आहे. तर जायचा याचा खर्च आहे, जर तुम्ही फ्लाईटने गेलात तर 10,000 खर्च तुमचा मिनिमम येणारच आहे. इंटरनल ट्रान्सपोर्ट, ज्यामध्ये तिथली कॅब असेल किंवा बाईक जर तुम्ही रेंटला घेतलीत, तर तो खर्च साधारण संपूर्ण ट्रिपचा 8 दिवसाचा खर्च तुम्ही 5,000 ते 7,000 पकडायला हरकत नाही. म्हणजे 15,000 ते 17,000 फक्त तुमचा ट्रान्सपोर्टचा खर्च आहे. आता राहण्याचा खर्च, जर तुम्ही लईत स्वस्तवाला हॉटेल पकडलं तर तुम्हाला अगदी 1200 ते 1500 रुपयात हॉटेल मिळू शकतं. भक्त निवास तर तुम्हाला 1000 रुपयात मिळेल, पण जर तुम्हाला थोडं लॅविश हवा असेल तर 3 ते 5,000 रुपयाच्या रेंजमध्ये जाईल. पण आपण असं पकडूयात की आपली ही बजेट ट्रिप आहे, तर संपूर्ण राहण्याचा खर्च तुम्ही 12,000 रुपयामध्ये बसू शकता. संपूर्ण राहण्याचा खर्च एका व्यक्तीचा संपूर्ण ट्रिपचा साधारण 10 ते 12,000 रुपये. आता खाण्याचा खर्च, जर तुम्ही स्ट्रीट फूड खाल्लं, अमृतसरला सुद्धा फूड खूप स्वस्त आहे, तर अगदी दिवसाचा खर्च 700 रुपयामध्ये तुम्ही बसवू शकता, संपूर्ण दिवसाचा खर्च खाण्याचा. त्यामुळे 8 दिवस जर पकडले तर 8×56 म्हणजे 5,000 ते 6,000 रुपये तुमचा खाण्याचा खर्च येईल. असं जर पकडलं तर 15,000 रुपये ट्रान्सपोर्ट, 10,000 रुपये राहण्याचे म्हणजे झाले 25,000 रुपये, आणि राहण्याचे 5,000 ते 7,000. अशी संपूर्ण ट्रिप तुम्ही 30,000 ते 35,000 रुपयात प्लॅन करू शकता. अजून पैसे वाचवायचे असतील तर ट्रेनने किंवा बसने गेलात तर तीच ट्रिप तुम्ही 25,000 रुपयामध्ये बसवू शकता. तर हा होता अमृतसर मॅक्लॉडगंज बीर आयता ट्रिप प्लॅनचा व्हिडिओ. तर असे कुठले आयते ट्रिप प्लॅन तुम्हाला आवडतील मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, ठिकाणांची नावं सांगा, तर ते व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर असे ऑफबीट गावांचे व्हिडिओ हवे असतील, म्हणजे हिमाचलमधली 5 इंटरेस्टिंग गावं जिथे तुम्ही जाऊन राहू शकता स्वस्तामध्ये, तर मला ते सुद्धा सांगा, ते पण व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन. तर असेच आपण दर सोमवारी इंटरेस्टिंग ट्रिप प्लॅनचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आणि बुधवारी तर आपले खाण्याचे व्हिडिओ असतात, त्यामुळे ते सुद्धा मिस करायचे नाही आहेत. सोमवार आणि बुधवार अजिबात चुकवायचं नाही आहे. तोपर्यंत हॅपी जर्नी.